नामकरण सोहळा, त्याचं नाव ठेवलेलं आहे यांनी सिद्धार्थ। बघा घ्या प्लीज, हमें यहाँ पे टोपी दे दीजिए। पण आम्ही त्याला राघव म्हणतो। नमस्ते, वेलकम बैक टू अनदर डे अनदर वीडियो। सोय झाली असेल यांना तिथले नमस्ते जी। तर आज आम्ही एवढा छान बटून ठणून चाललो आहे। काय करू, बनून बनून ठणून बन ठणून आम्ही चाललो आहे। हिंदी लोकांना आम्ही चाललो आहे, सॉरी लोकांनो, मी चाललो आहे, आम्ही चाललो आहे शुभम कडे। आम्ही आमच्या आवडीचं नाव आहे त्याला बोलवतो, नाव नाही आमची गिफ्ट तयार आहेत आणि लेट झालाय कारण तन्वी आली आज पहिले। आम्ही आलोय बाळाला गिफ्ट घ्यायला। बाळाचं नाव आहे सिद्धार्थ, पण आम्ही त्याला राघव म्हणतो। मामा इज हियर, पण मामाने मामाने ट्रेडिशनलच नाही घातलंय। का नाही घातलं? मामाला वेळच नव्हता, मामाकडे खूप काम होती ना, त्याला काय आवरून यायचं नव्हतं। हा शुभम, मामाला धुवायला पण वेळ नव्हता, कोणाचं धुवायचं बोलली स्वतःच पण आणि वन लाइनर आलेले आहेत। आम्ही बेबीला भेटायला गेलो होतो, पण आता आम्ही पेट पूजा करायला। बेबी रडत होता म्हणून आम्ही फोटो नाही काढू शकतो। ताटा बाबा किती बोलले, इकडे मामू आता फक्त काही लागलं ना मामू आवाज द्यायचा। सांगितलंय अरे वेदिका घेऊन येते पुरी, शुभम जेवण छान आहे माहिती आहे ना, खाऊन झालं त्याचं नाही बघ, अजून सकाळपासून जेवलं नाही मी, नाही देणार आहे ती तिच्या प्लेट मधलं तुला, दिलंच तर बंकू देतीयस नाही, कारण तू आता असं एवढं ह्याच्यात बोललास नाही देणार। मी काय बोललोच नाही पण अजून तरी शेवटचं हो कोशिंबीर सोबत काय कसला डेंजर आला। प्लीज हमें यहाँ पे दो पुरी दे दीजिए। करते ना मी जायच्या वेळेस काय बोलले बंकुती आपल्याला, कधी ग आता पुरी आणायला, फर्स्ट आणि लास्ट टाइम? हो हो हो, आणि एवढं मी यांच्यासाठी करते, एकदा उठू शकत नाही। घ्या ना, हो तरी घेणार। आज अंकिताने वेदिकाला खूप त्रास दिला आणि सोबत तन्वी पण होती, मी काही त्रास देण्या सोबत नव्हते, मी फक्त हसण्यात सोबत, त्याला त्रास देण्या सोबत असणं म्हणतात काय म्हणणं आहे बघू तुझं। हो आणि मी दिलेलाच आहे, सो मी पण मान्य करणारच आहे। हारली म्हणून गप्प आहे, नाही नाही ती हारली म्हणून ती गप्प आहे। अजूनही वेळ उचलल्यावर कसं सोडते हे पण तुम्हाला दिसेल, मी जोरात नाही बोलत नाही तर ती खरंच आता रडी। अरे माईक येतो माईक, काय झालं माईक होता
तिला काय वाटलं आणि ती शांत बटाटा संपवला असता आजोबा या की मी माझा यात काही हे नाहीये, मी चुपचाप माझं फूड एन्जॉय करतो. मी सुद्धा खोट बोलायचं नसतो. आणि हे आता विचारतायत बंकोला की तुला जिंकून कसं वाटलं, आणि वेडूलाही तोच प्रश्न विचारतायत की तुला जिंकून कसं वाटलं. इतकं एक्साइटमेंट एक्साइटमेंटने घेतली आणि यांनी रॅपर दिलं आणि सगळे गेलेले तरी ह्याचं जेवण चालूच आहे. ओके आय एम सॉरी, आता बसलोय मी सकाळपासून. हो हो. सेकंड चॅलेंज फॉर बोथ ऑफ यू अंकिता आणि तन्वी, तुम्ही दोघींनी 30 seconds टू आणि 30 seconds टू काहीतरी बोलायचं. दोघी मिळून बोललो तर मग एक मिनिट भर बोल. काय बोलायचं? काही पण बोलायचं. बाकी पिन ड्रॉप सायलेंस. तू पण बोलणार का? नाही. युअर टाइम स्टार्ट नाउ. प्लीज एकमेकींकडे बघून शांत नका बसू किंवा इथे बघत नका बसू. नाही ग, 30 seconds अपुरे पडतील मला म्हणूनच. चला बोला, नको ना. तुला 2 minutes दे. तन्वी बोलते ना, तू काय म्हणली बोलायचं? काहीतरी इथे बघून बोल यांच्याशी, हार्ट टू हार्ट. आय टू आय. काय कसे आहात सगळे, जेवलात का? इथे येऊन तन्वी विचारते जेवलात का. नाईस, गुड स्टार्ट. अरे म्हणजे तुलाही बोलायचंय, तू काय हसते? ती बोलली त्याच्या पुढे. काय मनातल्या मनात बोलली, मला पण ऐकून. ही अशी बोलली आहे जे मला कळालंय तुम्हाला नसेल कळालं. बोल ना तू भाई, बोल. शुभम कसं तिला नाही दिलाय म्हणूनच. तन्वी मग कसं वाटतंय सांग, आज व्लॉग मध्ये मागच्या व्लॉग मध्ये का नव्हती? त्याच्या मागच्या का नव्हती? ठीक आहे, आधी मागचं सांगू दे तिला, मग पुढचं आठवलं की नक्की कळलं. एवढे रिझन्स देते की तिला आठवतही नाही की ती का नव्हती. माझे रिझन्स जेन्युइन असतात नेहमीच. नेहमीच नेहमीच जेन्युइन असतात म्हणजे बघा. म्हणजे आमची तयारी कचरा करतो करायचं नाही ना. पुण्यात चंद्र फेकत होते नाशिक काही ना काहीतरी शिकवत राहते. चंद्र मी नाही फेकला काय, चंद्र फेकला मुडी झाले म्हणजे व्हायलाच पाहिजे. तो खूप छान खेळला आधी पण नंतर छोटे बेबीज खोल. तुम्ही श्रवणला पण भेटा छान म्हणजे तो मोठा झालाय. कोण लागतो ना असं? मावशी आहे मी त्याची. तुझा तो कोण लागतो ते सांग. कोण लागतं का तुम्ही? भाचा भाऊ, भावाचा मुलगा, माझ्या ताईचा मुलगा, भाचा लागतो. मी पण तेच बोलले, माझ्याच तोंडातून पहिलं ते आन्सर आलं. हा भाचा लागतो, भाचा लागतो. मी या गोष्टीत लहानपणीपासूनच खूप कच्ची आहे. मी पण तेच म्हणते. नाती भीती, नाती गोती भीती. भीती नसतात नाती कळवून. नाती गोती कळते का? बोलली तुझ्यामुळे कळतं बाबा, तू असली मी शिकवते. तुला तुमच्या दोघींना दिलेल्या असाइनमेंट मध्ये तुम्हाला 100 out of 50 marks देते मी, कारण तुम्ही आधी टाइमपास केला. मी होप करते आणि नेक्स्ट टाइम तुम्ही जरा जास्त स्कोर कराल. येस, माझ्यासोबत राहून तरी शिका. तर सगळे पाहुणे गेलेले आहेत, जरा बटन प्रेस कर. तिचं चालू आहे घड्याळ. हो आणि चालू आहे पाहुणे 10. हो बंकेचं. अरे बंद आहे घड्याळ माझं. चालू आहे घड्याळ. घड्याळ बंद आहे, बटन नीट दाबत नाही, ते चालू आहे घड्याळ. दाबत मला कोणीतरी मेसेज टाकलाय की 10 वाजता म्हणजे 10 वाजता वेडूच्या घड्याळाप्रमाणे ते नेहमी बंदच असत. खरंच कोणीतरी मला मेसेज टाकलाय, मी दाखवली तुला. 10 वाजले
अरे सकाळी ब्लॉग टाकायचा होता आपण स्टोरी टाकली वेणूच्या घड्याळाप्रमाणे नका टाकू असं बोलले ते. मी पण पाहिलं त्यांना माहित नाही माझं चालू हो ना. 10 म्हटले आणि 11 ला टाकलं सगळ्यांनी 10 ला म्हटले आणि 11 ला टाकलं. चला आम्ही 10 पासून फोन घेऊन बसलो. इथून तुम्हाला कळलं असेल की शुभम आलेला आहे परत ताटून. मी तर 10 पासून फोन हातात घेऊन बसलो. थांब ना आता जरा मलाही बोलायचंय ना. घेतो तुला तुला पण असाइनमेंट बोलायचंय की 2 मिनिटं शांत बसून जा. नाही हे असाइनमेंट नाही होणार. बरं दुसरी घेते 2 मिनिटं थांब. थांबू नाही शकत. थांब ना. ओके गाईस तर हे होता शुभमच्या भाच्याचं नामकरण सोहळा. त्याचं नाव ठेवलेलं आहे ह्यांनी सिद्धांत. सिद्धार्थ बघा घ्या म्हणजे फक्त खाल्लं पोट भरून खाल्लं फक्त. आणि नाव काय तर नाही. आणि तिथे दिसतंय का तिकडे नाव सुद्धा लिहिलेलं आहे डोळ्यासमोर सिद्धार्थ. हा सिद्धांत सिद्धार्थ कारण मला त्याचं नाव राघव आवडत. कोशिंबीर वर कोशिंबीर खाती तिथं काय सोडलं नाही. राघव पिंजऱ्यात आला नाही राघव आमच्या मनात आहे. दादा भजा खाती भजा गप ना शुभम. आणि नाव लक्षात नाही तर राघवचं नामकरण राघव नाही सिद्धार्थ. मला राघव म्हणायचंय काय मामा खूपच बाई वात्रटे. तर हा होता आमचा राघवचा नामकरण सोहळा ज्याचं आज नाव ठेवलं गेलेलं आहे सिद्धार्थ. सिद्धार्थ तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुढच्या नामकरणाला. शुभमचं आता नामकरण करू आपण काहीतरी ठेवूयात त्याला. बोलके चाचा करताय बाय 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 तेवढं साठी थांबले होते. ओके गाईज भेटूयात पुढच्या. शेअर करा सबस्क्राईब करा. अगं मोठ्यांनी सांगायच असते या गोष्टी ते 5 तब्बकूचे ऍड आहे ते करतातच त्यामुळे त्यांना कळते. आपल्या आपले काय काय असते ते झालं. शुभम खूप त्रास एवढ्यासाठी तर चलो बाय भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.